तळी गावाचा समावेश हा कधीच दरड कोसळणाऱ्या अशा दरड प्रणव गावांच्या यादीत नव्हता, त्यामुळे तळी गावावर आलेले संकट हे महाडमध्ये आलेल्या अतिपुरामुळेच आले। त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी होते की मदत कार्य पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या। प्रत्यक्षात हेलिकॉप्टरमध्ये मदत पोहोचवताना हेलिकॉप्टर लँडिंगसाठीही जागा नव्हती अशी माहिती अजित पवार यांनी दिली। पुण्यात आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आल्यानेच या ठिकाणी बचाव कार्य पोहोचवण्यास अनेक अडचणी आल्याचे अजित पवार यांनी सांगितलंय। 3.9 पर्यंत पॉझिटिव्ह रेट आलेला आहे या आठवड्यात। पीएमसीचा 4.9 झालेला आहे आणि पुणे ग्रामीणचा 7.5.4 झालेला आहे। निर्बंध सगळीकडे लेवल 3 आहे, पण आजच टास्क फोर्सबद्दलची मीटिंग 11:30 सुरू झाली असेल आणि नंतर मुख्यमंत्री महोदय देखील साधारण आढावा घेऊन राज्याच्या स्तरावरचे निर्बंध लेवल 1, 2, 3 मध्ये काय असावेत ह्याबद्दल बोलणार आहे। पण इथल्या सगळ्यांनी एक म्हणजे एकमतानी की आपण सोमवारपासून जो 5 आहे ते 7 करावेत दुकानं आणि शनिवार रविवारच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत। तर सोमवारी त्याबद्दल मी स्वतः मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि बाकीच्यांशी बोलून त्याबद्दलचा काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल एवढंच त्याबद्दल सांगतो। मृत्यूदर राज्याचा 2.4 आहे। पुणे साधारण तिसऱ्या लाटेचा विचार करून काय काय खबरदारी घेतली पाहिजे ह्याबद्दल शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याने अतिशय व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला, कारण जगामध्ये इराण, इंडोनेशिया, बांगलादेश, स्पेन, दक्षिण आफ्रिका अशा इतर देशांच्यामध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे। इव्हन युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड देखील। आणि आम्ही मग पहिल्या लाटेमध्ये काय परिस्थिती होती, किती पॉझिटिव्ह संख्या, उच्चांक कुठपर्यंत गेलेला होता, त्याच्यात आपल्याला ऑक्सिजन बेड किती लागले, व्हेंटिलेटर बेड किती लागले, ते सगळी माहिती घेतली। दुसऱ्या लाटेमध्ये कुठपर्यंत लागलं ते बघितलं। सरकारने असं क्लिअर सूचना सगळ्या प्रशासनाला दिलेल्या आहेत की दुसऱ्या लाटेमध्ये मॅक्झिमम तुमचा आकडा पॉझिटिव्हचा जिथं गेलेला होता त्याच्या 1.5 साधारण तिसऱ्या लाटेमध्ये पेशंट वाढतील हा विचार करून त्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि रेग्युलर बेड ह्या सगळ्याचा उपलब्धता असली पाहिजे, ऑक्सिजन वगैरे सगळ्याचीच। आणि तशा प्रकारचं नियोजन पुणे जिल्ह्याने केलेलं आहे। तिसरी लाट असं सांगितलं जातं की ऑगस्ट च्या अखेरीस येण्याची शक्यता आहे। आमची तर इच्छा आहे की ती येऊच नाही, परंतु बरंच ठिकाणी तशा प्रकारचं बोललं जात आहे। ही पण बाब माझ्या तमाम जनतेनी, नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला स्पष्ट वाटतं। कोविडच्या लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींना कोविड निर्बंधातनं काही सूट देण्याच्याबद्दलचा पण विचार आम्ही करतोय, परंतु हा राज्याशी निगडीत प्रश्न असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करूनच त्याच्यातला अंतिम निर्णय घेतला जाईल। पण इतर लोकांना थोडंसं त्याच्यामध्ये आपण पण लस घ्यावी अशा प्रकारची भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातनं दोन्ही लसी घेतलेल्यांना जरा निर्बंधातनं शिथिलता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याबद्दलचा निर्णय देखील तशाच पद्धतीनं घेतला जाईल। ही साधारण आज एक मोबाईलमध्ये साधारण एजीमेड इंडिया मोबाईल ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन देखील आम्ही इथं केलं। मी, सौरवराव महापौर, आम्ही सगळ्यांनीच, काही आमदार महोदयांनी पण ती गाडी बघितली आणि तशा पद्धतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पण ते दाखवणार आहोत आणि इमर्जन्सी म्हणून तशा प्रकारे
पुणे महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुणे ग्रामीणला देखील आपल्या सगळ्यांच्या आपल्या मार्फत राज्याच्या जनतेला एक गोष्ट आवर्जून सांगायची की 22-23 मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि त्याचा खूप मोठा फटका विशेषतः रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुण्याचा मुळशी बोरवेल्याचा इकडचा भाग काही मावळाचा भाग अशा पद्धतीनं हा फटका मोठ्या प्रमाणावर बसला। त्याच्यातून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ही जी काही अतिवृष्टी त्याला पूर आपण म्हणू शकतो आपण बहुतेकांनी चायनामध्ये अलीकडच्या काळामध्ये आणि जर्मनीमध्ये आलेला हा पूर पाहिला असेल आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळं आलेलं संकट आहे। आपला नवजा म्हणून एक भाग आहे जो कोयनेच्या परिसरात येतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल तिथं एका दिवशी 30 इंच पाऊस पडला। 30 इंच पाऊस एका दिवशी पडला, किती TMC? 12 TMC, 16 TMC पाणी आलं एका 24 तासात, 16 TMC पाणी आलं। असं काही घडतं आणि मुख्यमंत्री पण त्यावर लक्ष ठेवून आहेत, त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील, अमित शहाजी असतील, पंतप्रधान असतील, ह्यांच्याशी विशेषतः मी राजनाथ सिंगांशी संपर्क ठेवलेला होता, नंतर बाकी CMचा पण संपर्क होता, सुप्रिया सुळेंनी पण तिथनं आम्हाला बऱ्यापैकी मदत बाबतीमध्ये केली, नोडल ऑफिसर म्हणून असित कुमार गुप्ता मदत आणि पुरस्कार खात्याचे प्रधान सचिव त्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनी आर्मी नेव्ही त्याच्यानंतर एअरफोर्स त्याच्यानंतर NDRF ह्या सगळ्या टीम पटापटा पाठवल्या। काही भागात मी बघत होतो चॅनलचे काही चॅनलवाले दाखवत होते की तिथं अजून माणूस पोचला नाही, वास्तविक भरत गोगावलेंचा जो भाग आहे त्या भागामध्ये म्हणजे जिथं सुनील तटकरे खासदार म्हणून काम करतात, भरत गोगावले आमदार म्हणून काम करतात, तिथं रायगडमध्ये तळीये तालुका महाड इथला एक भाग आहे, तिथं जायला रस्ता पण नव्हता, JCBनी नंतर भरत गोगावलेनीच ते काढायचा प्रयत्न केला, तो निघाला नाही, पुन्हा मशिनरी आणली आणि त्याच्यातून ते बाजूला काढलं आणि मग विरोधी पक्षनेते पण तिथनं जाऊ शकले, भरत गोगावले वगैरे सगळे जाऊ शकले। आता प्रशासन पूर्णपणे म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या सगळ्या कलेक्टर आणि पालकमंत्र्यांशी मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळेजण सतत संपर्कात होतो, काय परिस्थिती आहे, काय अडचण आहे तिथनं, काल हे पण पाठवले हेलिकॉप्टर्स, पण रायगडमध्ये परिस्थिती अशी होती की कलेक्टर मला म्हणाले की दादा हेलिकॉप्टर उतरायला पण जागा नाही, हेलिकॉप्टर फिरून पुन्हा पुन्हा तिथं जात होते, पण लगेचच वेगवेगळ्या भागातनं टीम वेगवेगळ्या भागात पाठवल्या। आता कोयनेच्या संदर्भामध्ये पाटण तालुका जिथं आहे तिथं मिरगाव आंबेघर हुंबरली ढोकावळी इथं पण काही प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि तिथं दरडी कोस म्हणजे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारनी दरड प्रवण भाग घोषित केलेला असतो, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दरड प्रवण 23 गावं येतात, तिथं लगेच प्रशासन व्यवस्था अतिशय व्यवस्थितपणे त्या लोकांना शिफ्ट करणं, त्यांना कुठली पण अडचण येऊन न देणं त्याकरता पुढाकार घेत असतात। परंतु हे जे काही तळीयेला झालं ते मला आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेला सांगायचं, दरड प्रवण भागच तो नव्हता, जो भाग होता तिथं जिल्हाधिकारी तिथले पालकमंत्री आदी तटकरे या सगळ्यांनी मिळून तिथल्या लोकांना ऑलरेडी सतर्क केलेलं होतं, काही लोकांना शिफ्ट पण केलेलं होतं, ह्या पण सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या। तशा पद्धतीनं आपल्याही भागामध्ये मावळ तालुक्यामध्ये काही गावं आहेत, काही आंबेगाव तालुक्यामध्ये गावं आहेत, म्हणजे आंबेगाव तालुक्यातली 5 गावं, खेडची 2, मावळची 2, भोरची 3, मुळशीचं 1, वेल्ल 1 आणि जुन्नर 1, अशा प्रकारची आपली ह्या दरड प्रवण गावं येतात आणि तिथं मात्र मोठ्या प्रमाणावर
लोकांना स्वतःचा जीव गमवाव लागलेला आहे ही वस्तुस्थिती आहे। तिथं ह्या सगळ्या टीम स्थानिक लोक यांनी पण मदत केली। साधारण ह्या काळामध्ये कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, सांगली असे 9 जिल्हे ह्या सगळ्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत। त्या बाधित गावांची संख्या कोल्हापूरमध्ये 243 आहे, सांगलीत 92 आहे, साताऱ्यात 120 आहे, पुण्यामध्ये 421 आहे। मनुष्यहानी जी झाली ती रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंतचे आकडे होते ते 47 होते। साताऱ्यामध्ये 6 लोक मृत्युमुखी पडले, मुंबई उपनगरात 4, पुण्यामध्ये 1, रत्नागिरीमध्ये 11, कोल्हापूरला 5, सिंधुदुर्गला 2, असे एकंदरीत 76 जण हे व्यक्तींची मनुष्यहानी झालेली आहे। बेपत्ता व्यक्ती आहेत ते रायगडमध्ये अजून 53 आहेत, साताऱ्यात 4 आहेत, ठाण्यात 2 आहेत, असे 59 व्यक्ती सकाळपर्यंत बेपत्ता होत्या। जखमी व्यक्ती देखील 38 आहेत, त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत। ज्यांचा मृत्यू ह्यांच्यामध्ये झाला, मृत्युमुखी पडले, त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि सेंट्रलनी 2 लाख अशी 7 लाख रुपयाची मदत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। मृत जनावरांचा आकडा साधारण 75 आहे, रायगड 33, कोल्हापूरचा 3, सातारा 25, सांगली 8, पुणे 6, असा 75 आकडा आहे। दरडी कोसळण्याच्या बाबतीमध्ये वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये कोंडवली आणि मोजेघर इथं त्या घटना घडल्या। तळीयेला महाड तालुक्यात घडली, पोलादपूरला साखर सुतारवाडी इथं घडली, पोलादपूरला केवनाळे इथे घडली, पाटण तालुक्यात सातारा जिल्ह्यात मिरगाव, आंबेघर, हुंबरली आणि ढोकावळे इथं या घडल्या। खूप ठिकाणी जे काही घाट होते तिथं दरडी कोसळल्या, ते बंद झाले। विशेषतः महाबळेश्वरहून आपण खाली पोलादपूरला येतो तिथल्याही घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर तशा पद्धतीनं दरडी वगैरे कोसळल्या, माती मोठ्या प्रमाणावर आली, पण ती ताबडतोब काढायचं काम सगळीकडं राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की पंचनामे सुरू करा। तलाठी आणि कृषी विभागाची लोकं, सगळे संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तिथं संपर्कामध्ये राहा। बऱ्याचशा बाबतीमध्ये असंही घडलेलं आहे